ذلك بينك لأن ذلك الأقوار وإن الله يعلم خير إذا ذلك فرمنا ما يدري كأنك فورا لغنا لعلي من فرمنا لغنا إيامي بي مسؤول لي أمشي كيلو كيلومتر لمن كربانا جامل لنا يه كيلومتر لين جيرين بالي شارد غاسة جانا فورا كمي لغنا فرتك شارع سجا كاي سابقو رأي مستر إيدا دي أبنى لغنا أجد بابا لا يكا چينغ هلا وكونا كونا 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 नाही म्हणजे मुळे याचा विचार करायचा नाही आपल्याला शब्दाला किचकट शिकायचं आहे हा सगळा भास आहे आणि भासाला खरं मानू नका आणि आता आपण सगळं कशाने भाषा ते जिला एकही सुन नाही ना एकही सुन ती बोलून देत नाही मला नाही डोळे देखत आणायची गोष्ट नाही डोळे देखत अंग पया तिला सुनाचा झटका माहीत नाही वैश्याला सुन आली का त्या टक्के डोळ्याचं आपण शरण झालं आणि त्या थोरल्या पोराचं लग्न झालं ती म्हणती डाक्ट्याचा नाही पाहिजे नंतर पहिली नदी एवढी जी राहू दुसरी ना तीन दिवस पण शिवाजी हा भास हा भास राम खरं सांगतो मला तुम्ही सगळे भासातच होते काय एकदा म्हणाल का आपलं चोवीस हजारचा आशीर्वाद म्हणाला स्वस्वर पण झाला इतकी सर काय राहिलं सगळ्यात आपलं काय राहिलं आता हे सुंदर शरीर आहे म्हणून गाडी आपली बंगला आपला आहे आपला खिसा गरम आहे म्हणून थोडे पाहुणे रावळे फोन करतात नाही तर काय आपलं सुखे तुम्हाला तुम्ही सांगा एवढा स्वस्वाच एकदा बंद झालं काय कोणाला घेणे जन हे सुखाचे दिला घेतल्या आपल्याला अजून कुणीच वाईट बोलेल नाही तरी आपण त्याच घरी मुकामाला आई ती आई आहे बाप तो बाप आहे कविता करून नाही करणार तसे असली तरी ती आई आहे मला शब्द सांगायचा खाली अरे हा सगळा भास आहे मा तुम्ही भाषेला खरं मान नका आपल्याला वाटतं बस सोनं आल्यावर सुख मिळेल असं नाहीये सुख हे तुमच्या प्रारब्धात असेल तेव्हाच मिळेल त्याच्यावर तुमचं मत काय आता काही नाही येत काही मूल नाही येतच येतही मूल नाही तो म्हणतो लागत होते याला येतच आहे तो म्हणतो झोपलं पाहिजे काय होईल सांगता येत नाही ज्याला बंद झाले तो म्हणतो नसते झाले तर बंद झाले येऊन गेले असते आता कोण सुखी राजा दुखी आहे प्रजा दुखी आहे सुखी आहे कोणी नाही कोण सुखी आहे महाराज एक वाटतं समजा त्याच्या गळ्यात माळ आहे मुखात नाम आहे ज्याचं देवावर प्रेम आहे तोच सुखी आहे काही ना झोपायचे गोळे गोळ्या झोपले पण कधी नाही झोपले गोळ्या गेल्या आत नाही झोपल्या गोळ्या तो कधी उद्या झाले काही ना झोपायचे गोळे आणि काही पाच मी रस्त्याच्या कडेला भिकारी गोळा ते कुत्र्याची कळव झाली तर उठा बंगल्यात नुसती मांजर न उडी मारली उठला बोडा संघा सर लाईन बाथरूम मध्ये काढली त्याची सावली पाहून लागत सर हे आमचे शेतकरी बाई तीन तीन मुळे उसळले पुढे ती चार चार हजार वर होते शेतकरी ती बातमी बातमी धुलत होती हे वीस वीस मध्ये दहा दहा होते जवारी करी ही व्यक्ती दीड भाकर चोरून खाती हो नाही सू नाही नवखरीवाणीची बायको निपटणं वर जाती निपटणं खाली मन क्यात क्या सगळं तिथरी का याला तरी मोकळं जपतो का कुठं काय तुला रोग झालाय हाती
أنا أقول لك 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 أن
मंडळी तीन वर्ष होते आम्ही बारावीतून पळून गेले होतो दोन वर्ष दुसरं आला काय झटकळली पाहिजे हे 14 लाख मोकळे झाले परमिशी 12वीचे 14 लाख मोकळे झाले आता 4 लाख गेला आता 21 लाख गेला 13 लाख आता लाट मोकळा आयसीटी शब्द 13 लाख 22 लाख गेला का झाला 22 चा लाट मोकळा 27 लाख खाचा मोकळा लाटे 2 वायला आले गणपती बुडवाय अटकवली पाहिजे कसक्यात वेगळं 6000 मोबाईल आला अटकून टाकली पाहिजे सुद्धा थोडं एकदा पुरगी झटकवली पाहिजे महिला मंडळ आजपासून ठरवलं का तर रविवार गुंडी हाणणे मुलीची हात तपासीचा बांगडी नाही का फोन द्यायचा तिच्या मुलीचे मोबाईलचे सिम तपासा रविवारी आपली पोरगी शाळेत जाते म्हणजे शाळा भरती कोणती पटकून काढली पाहिजे नाही आणि आता याला पर्याय हे पाकिस्तान कालांतराने बरबाद जगण्यापेक्षा थोडा त्रास काढून बनलेलं काय वाईट सासूरवास हा शब्द जर सहन केला नाही पुढे सुखाचे दिवस येतील कसे येतील अहो यदा पदवा शेत महिलांना सासूरवासच नाही काय मध्ये तुमचं अजिबात नाही तर 10 वर्षापूर्वी सुनबाईला उरलेला जहाज मिळायचा फक्त तिला नवीन बनवा देत असेल तिला आज ती कव्हाची आपली त्याच्याला माहीत सुद्धा आठ 10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे तिचे हात तपासा बांधली नाही का फोन द्या तुमच्या तिच्या तिचे मोबाईल तपासा त्याच्यामध्ये आपल्यासारखी नावं नसतात किसन पाटील दत्तू पाटील दुर्गा पाटील त्याचे त्या खुणा असतात खुणा महत्वाचं असेल तर वन स्टार टू स्टार पळूनच जायचं 3 स्टार मुलीचा मोबाईल घेण्यात आवाज नाही देत सज्जन येतो सायलेंट असतो नव्हतो घाणा तिच्याही म्हणते मला अंदाज आलता ही प्रकृती आहे काय काळजी करायची आता जाऊ दे हे गाडी बिडी आपलं नाही हे तरी कुठं आपलं म्हणजे व्याख्या सांगायची मला तेवढी बारीक काय का आता ही प्रकृती आहे हिला मी कोणीतरी आहे हा अहंकार आहे नाही मी कोणीतरी मी गायक आहे मी वादक आहे मी महाराज आहे मी सरपंच आहे मी तलाठी आहे मी ग्रामसेवक आहे अहंकार आहे काय का प्रकृतीच अहंकाराशी लग्न झालं प्रकृतीच अहंकाराशी लग्न झालं त्याच्यापोटी इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्माला आली काय का इच्छेचा बाप आहे अहंकार इच्छेची आई आहे प्रकृती आणि इच्छेचा प्रियकर आहे मन आता लय किचकट आहे इच्छेचा बाप अहंकार इच्छेची आई प्रकृती आणि इच्छेचा प्रियकर मन आता एक निवांत डोकं खाजून सगळ्या मारकऱ्यांनी गायक वादकांनी महाराज नवीन उत्तर द्यायचं इच्छेला बाळ होणार नाही काही इच्छेला काम नाही इच्छेला बाळ होणार नाही काही इच्छेला काम नाही उत्तर सांगू इच्छेला काम आहे पण तिला बाळ होणार नाही का तिची काम तृप्ती करणारा नपुसक आहे मन आणि मन हे नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही पुरावा 7व्या अध्यायातला इच्छाही कुमारी झाली ते कामाचे तारुण्य आले आणि काम अतृप्त राहिला का क्रोध तयार होतो आणि क्रोध तयार झाला का लोभ तयार होतो लोभ तयार झाला की मत्सर तयार होतो मत्सर तयार झाला की अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला की मनसाचा नाश होतो
एवढं लांब राजमान सुकवणी सापवली काम करा संपून गेली माझी माझं बुद्धा आता कपडे घालून येईल त्याच्यात नाही तर काय काय नाही कडक कपडे घाले त्याच्यात मोबाईल ठेवले त्याच्यात सगळे बँकेचे जर पत्र पाहिले ते कवाय फाशी घेत हे म्हणतो आपल्याला वाटत लोक फक्त लोक आहेत ते लोक गाडी पाहतात ते झापते पाहत नाहीत लोक बंगल्याचा कलर पाहतात गावड्याची उधारी पाहत नाहीत लोक बायकोचं रूप पाहतात तिची गुण पाहत नाही ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मग ते काकड्याला आमच्या बोकाटी आले राही रुखमा बाई बायको नाही आता ही लग्न झाली ना झालेली जी कोण आहेत तुम्ही नवरदेव व्हाल हा विषय जवळजवळ तुम्ही तो नाच सोडून कुठे नाच असं मोबाईलच्या स्क्रीनला पण तरी फोटो